पण रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बागेचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरलेलं आहे. साधारणतः सर्व जे बातम्या यावर सर्व माहिती प्रसारित झालेली आहे, तरी पण शासनाच्या उदासीन कार्यक्रम आहे की त्यामुळं एक प्रशासकीय उदासीनताही दिसून आलेली आहे आणि शेतकऱ्याच्या समस्यांना कोणी सध्या वाली राहिले नाही. कष्टाने पिकवलं आणि निसर्गाने हिरावलं अशी परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील बळीराजावर ओढवली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्याला बसलाय. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळाने शेतीचं मोठं नुकसान झाल्याने होत्याचं नव्हतं झालंय. हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथील शेतकरी सुधाकर माणिकराव शेटे यांनी त्यांच्या 2.5 एकर शेतात संत्रा पिकांची लागवड केली होती. आता पीक देखील काढणीसाठी आलं होतं. मात्र काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे झाडांची सर्व फळे गळून पडली. सुमारे 75% बागेचं नुकसान झालंय. प्रशासनाने कुठेतरी आमचा विचार करावा. प्रशासनाच्या वतीने अद्यापही कोणताही अधिकारी पंचनामा करायला बांधावर आला नाहीये, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमातून बातम्या येत आहेत की सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल. हे सरकार फक्त घोषणाबाजी करते. मुख्यमंत्री साहेब आमचा विचार करा अशी मागणी समाधान शेटे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आमची 2.5 एकरामध्ये संत्र्याची बाग आहे, पण रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बागेचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरलेलं आहे. बागायतीचं 75% नुकसान झालेलं आहे. सरकारने याबाबतीत काहीतरी विचार करावा व शेतकऱ्यांना मदत करावी. साधारणतः सर्व जे बातम्या यावर सर्व माहिती प्रसारित झालेली आहे, तरी पण शासनाच्या उदासीन कार्यक्रम आहे. कुठलेही प्रशासकीय अधिकारी असो, तलाठी असो किंवा कुठलेही शेतीविषयक जे अधिकारी आहेत, हे सध्या शेतकऱ्याच्या बांधावर पोचलेले नाही आहेत आणि त्यामुळं एक प्रशासकीय उदासीनताही दिसून आलेली आहे आणि शेतकऱ्याच्या समस्यांना कोणी सध्या वाली राहिलेला नाही आहे.